नमस्कार, रयत एजुटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। गेल्या व्हिडिओ मध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे हा याविषयी आपण माहिती पाहिली होती। याचे जे काही 6 पुरावे आहेत याच्यावरती सविस्तर आपण गेल्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहिलेली आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूब वरती रयत एजुटेक असं सर्च करा, तुम्हाला हे 10वीचे सर्वच्या सर्व विज्ञान विषयाचे सर्व तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। तर या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता आपण प्रकरण पहिले येथील शेवटच्या टप्प्याकडे आपण जात आहोत। विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती यामध्ये आपल्याला राहिलेल्या भागाचं आपण या ठिकाणी आज आपण सुरू करूया। हा व्हिडिओ क्रमांक 2 पहिल्या प्रकरणाचा, यामध्ये कार्बनी वयमापन। आता कार्बनी वयमापन म्हणजे काय? ज्या वेळेस प्राणी अथवा वनस्पती या मृत पावतात तेव्हा त्याचे कार्बन ग्रहण करणे थांबते आणि या त्या क्षणापासून त्यांच्या शरीरात C14 चा ऱ्हास, ही एकच प्रक्रिया सतत चालू असते। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की एखाद्या वेळेस एक प्राणी असेल किंवा मृत वनस्पती असतील, यांचा ऱ्हास झाल्यानंतर, शेवट झाल्यानंतर त्यांच्याकडून जी काही डिकम्पोजिशनची, विघटनाची सुरुवात होते, त्यावेळेस याच्यातून ही C14 अशा पद्धतीची ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहत असते। याचबरोबर आपल्याला C12 हा किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 याचं गुणोत्तर स्थिर न राहता ते सातत्याने बदलत असतं। एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्यातील C14 ही सक्रियता आणि C14 व C12 गुणोत्तर काढून कालमापन करता येते, यालाच कार्बनी वयमापन असं देखील म्हटलं जातं। यामध्ये या कार्बनी कलमापनाचा किंवा कालमापनाचा वयमापनाचा उपयोग करून पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म किंवा काही हस्तलिखित असतील, शिलालेख असतील, यांचा काळ ठरवण्यासाठी केला जातो। आणि अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्माची काल निश्चिती केली की त्यांना त्या कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवाबद्दलची माहिती मिळवणं सोपं होतं आणि यानुसार अपृष्ठीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव कशा पद्धतीने झाला या संदर्भात देखील आपल्याला याच्यावरून माहिती घेता येते। डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा अतिशय महत्त्वाचा आहे। यामध्ये चार्ल्स डार्विनने असं सांगितलेलं आहे की त्यांनी असे अनेक सजीव वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचे असंख्य असे नमुने गोळा केले आणि त्याच्यावरून त्यांनी एक निष्कर्ष त्यांनी असा काढला की जे सक्षम असतील तेच जगतील, असा सांगणारा हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत खूप प्रसिद्धी आला। डार्विनने यासाठी त्याच्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे। जो स्ट्रॉंग आहे तोच जगेल, जो सक्षम आहे, जो स्वतःला वाचवू शकेल तोच या ठिकाणी या पृथ्वीवरती जगेल। ते वनस्पती असो किंवा प्राणी असतील, सूक्ष्मजीव असतील, कोणीही असेल, त्या ठिकाणी त्यांना स्ट्रगल करणं अनिवार्य आहे। आता याचं स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करत असतात आणि हे सर्व जीव एकमेकाशी जीवघेणी स्पर्धा करत असतात आणि या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच त्या परिस्थितीमध्ये तग धरून राहू शकतो, जिवंत राहू शकतो। पण याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीव जगत असतात, बाकीचे मरतात। याचं स्पष्टीकरण देत असताना डार्विन म्हणतो की या ठिकाणी यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यांचं पुनरुत्पादन होतं। आता ह्यातून जे काही जगलेले जीव आहेत याचं पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात। डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, बऱ्याच काळापर्यंत सर्वांना तो मान्य राहिला, सर्वमान्य झाला, नंतर त्यातही काही बाबतीमध्ये आक्षेप घेण्यात आले। नैसर्गिक निवड यातील महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की नैसर्गिक निवड ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती उत्क्रांतीला कारणीभूत ठरू शकत नाहीये। उपयोग आणि निरुपयोग बदलाचं स्पष्टीकरण डार्विनने दिलेलं नाहीये। सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख देखील या डार्विनने याच्यामध्ये केला नाही। असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हा एक मैलाचा दगड ठरेल।
त्यानंतर आपण पाहूया लॅमार्कवाद। आता या उत्क्रांती जशी झाली ही उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेमध्ये बदल होतात आणि या बदलामागे त्या जीवाने केलेले प्रयत्न केलेला आळस या दोन गोष्टी त्याला कारणीभूत असतात असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला। याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापर करणारा सिद्धांत देखील असं म्हटलं जातं। या पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब त्या जिराफाची मान ही लांब झालेली आहे। त्याच पद्धतीने आपण लोहार पाहतो की तो घराने घाव घालून घालून त्याचे स्नायू अगदी बळकट झालेले तुम्हाला दिसून येतात। जिराफाची मान त्याला वरच्या उंच झाडावरील त्याला खाण्या पाने खाण्यासाठी त्याची मान उंच झाली असावी असं देखील या डार्विनचं म्हणणं आहे। ज्ञान लॅमार्कवादच शामरू यमू इत्यादी पक्षाचे पंख न वापरल्यामुळे कुंकुवत झालेले हाऊस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झालेले आहेत। साप बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले त्याने पाय त्याने गमावलेले आहेत। ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे अक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि हा तो मिळालेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत त्यालाच लॅमार्कवाद देखील असं आपण म्हणतो। जाती उद्भव प्राणी वनस्पती यांच्यातील वेगवेगळ्या जातीचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे। नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटास जातीच म्हणजे स्पेसीज असं म्हटलं जातं। प्रत्येक जाती वैशिष्ट्य भौगोलिक या स्थितीमध्ये वाढत असतात। त्यांचा आहार विहार त्यांची फलनक्षमता समागम काळ इत्यादी प्रत्येक गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये खूप भिन्नता असते। त्यामुळेच जातीचे वैशिष्ट्य टिकून राहतात। पण एका जातीपासून दुसरे नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत ठरतो। तसेच भौगोलिक अथवा पुनरुत्प उत्पादनीय बदल देखील कारणीभूत ठरतात। तसेच सजीवाचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये जाती उद्भव किंवा जाती बदल हा या ठिकाणी होऊ शकतो। मानवाची उत्क्रांती आता मानवाची उत्क्रांती या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला गेलं की उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एक पेशीय सजीवापासून आज आपल्याला ज्ञात असलेल्या लाखो जैवविविधतेच्या जडणघडणीमध्ये आपल्याला झालेला बदल दिसून येतो। यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात आपल्याला या पुढील चित्राप्रमाणे झालेली आहे असे म्हणूया। सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले तेव्हा माकडासारखे प्राणी त्याच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झालेले असावेत। 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडापासून प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी झाले। कालांतराने हे सुरुवातीला एप सारखे असणारे हे जे काही प्राणी आहेत हे दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले आणि अखेर गिबन आणि औरंग उटांमध्ये त्याचं रूपांतर झालं। उरलेले हे एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून ते पुढे चिंपांझी व गोरिला उदयाला आले। सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी या एपच्या काही प्रजाती प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाल्या दिसून येतो। अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांनी हाताचा अधिक वापर त्यांना करावा लागला। कोरड्या होत चाललेल्या हवामानामुळे जेव्हा जंगले कमी होऊ लागली नष्ट होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तवासाठी खाली आले। त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशामध्ये पण ताठ उभे राहू लागले तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले। हे हाताचा वापर करणारे ताठ उभे राहणारे आणि पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती अस्तित्वात आले। मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिक्स या ऍपच्या। पुढे ह्या ऍप आकाराने खूप मोठा झाला आणि अधिक हुशार झाला। सुमारे 4 लाख वर्षानंतर आफ्रिकेमध्ये या ऍपचा प्रचंड विकास झाला। सुमारे 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्याची रचना
होमो या प्रजातीचे सदस्य असण्याइतपत आपल्या जवळ असल्यासारखी दिसू लागली। अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला। सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताट चालणाऱ्या माणसाचा विकास झाला आणि आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियाचा वावर त्यांचा असावा असा देखील अंदाज काढला। जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताट चालणाऱ्या माणसाचा मेंदू हा मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होत राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला। सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या माणसाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मान्ययोग्य झाला होता। निअँडरथल मानव आणि बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले उदाहरण मानता येईल। सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन मानव अस्तित्वामध्ये आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूप झपाट्याने होत राहिली। सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव हा शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाती बसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला। सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली। सुमारे 4 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली। आता आपण इथपर्यंत आलो आहे तरीही अजून मानववंशाच्या मुळाचा तपशिलाचा शोध घेतच आहोत। धन्यवाद। आजच्या हा प्रकरण 1 क्रमांक आपलं या ठिकाणी आज संपलेलं आहे। अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्याचा विज्ञान भाग 1-2 मधलं हे पहिलं प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे। आता या तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर रयत एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जय हिंद, जय कर्मवीर।